ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। बाळापूर शहरात पहिल्या श्रावण सोमवारी कावड उत्सव शांततेत। बाळापूर शहरात पहिल्या श्रावण सोमवारी कावड उत्सव शांततेत साजरा होऊन श्री क्षेत्र नागझरी येथून जलतीर्थ आणून शहरातील विविध महादेव मंदिरात जलाभिषेक करण्यात आला। बाळापूर शहरातील कावडदारी शिवभक्तांनी पहिल्या श्रावण सोमवारी श्री क्षेत्र नागझरी येथून पायी जलतीर्थ आणून शहरातील विविध महादेव मंदिरात जलाभिषेक करण्यात आला। तसेच शहरातील लोटणापूर येथील मच्छिंद्रनाथ कावडदारी मंडळाने नागझरी येथून जलतीर्थ आणून शहरात भव्य दिव्य मिरवणूक काढण्यात आली। शहरातील मुख्य चौकात कावडाचे पूजन आमदार नितीन देशमुख, मिरवणूक समितीचे अध्यक्ष गजानन महाराजपुरी, ठाणेदार अनिल जुमळे, शामराव शेलार, उमेश आप्पा भुसारी, सुभाष धनोकर, गजानन खोराटे, महेंद्र आप्पा लावरे, बाळू हिरेकर, बाळूसिंह ठाकूर, रमेश लोहकरे, करण सिंह ठाकूर, भूषण गुजराती, बंटी महाराज, ब्रिज मोहन मंत्रले, राजाराम मात्रे, नारायण मात्रे, प्रल्हाद भारसाकळे यांच्यासह शहरातील भक्तांनी केले। यावेळी अकोला येथील महिला भक्तांच्या वतीने वाघोली येथे बाळापूर पदयात्रा करून मल्लिकार्जुन भालेनाथ बारादारी संस्थान येथे जलाभिषेक केला। यावेळी कावडधारी शिवभक्तांना शहरातील भक्तांच्या वतीने फराळाचे वाटप करण्यात आले होते। कावड यात्रेमध्ये बाळापूरचे ठाणेदार अनिल जुमळे यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता। महानकरी न्यूज साठी अमोल ढोके, बाळापूर।